आज आपण अगदी हलवाई सारखी काजू कतली घरी बनवणार आहोत. ही काजू कतली घरी बनवणं खूप सोपं आहे. फक्त 3 गोष्टी लागतात आणि वेळ पण जास्त लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी काजूचा तुकडा घेतलेला आहे. काजू तुकडा घेताना तो स्वच्छ निवडून घ्या, म्हणजे काळा वगैरे असेल तर घेऊ नका, नाही तर काजू कतली ही काळी बनते. अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं. अर्धा तासानंतर एका चाळणीमध्ये हे गाळून घेत आहे. आता आपण याला मिक्सरमधून बारीक असं फिरून घेणार आहोत. एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा यामध्ये मिक्स करू शकता. याची पेस्ट बनवल्यानंतर आपण याला शिजून घेणार आहोत. याच पद्धतीने बाकी सर्व काजूची सुद्धा मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. याला रंग पांढरा शुभ्र आलेला आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे काजू कतलीसुद्धा आपली पांढरीच बनणार आहे. आता इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलेली आहे, त्यामध्ये हे आपण पेस्ट टाकू. इथे मी नॉनस्टिक पॅन यूज करत आहे. तुम्ही जर कढई यूज करत असाल लोखंडाची, तर त्यामध्ये 1 चमच तूप नक्की टाका. नॉनस्टिक असल्यामुळे तुपाची गरज नाही आहे, पण लोखंडाची असेल तर तूप लागेल, नाही तर हे कढईला चिपकून बसते. आता यामध्ये 1 वाटी पिठी साखर टाकत आहे. ज्या वाटीने काजू तुकडा घेतला त्याच वाटीने पिठी साखरसुद्धा घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा करू शकता, जर गोड कमी हवा असेल तर. आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. हे सतत असं चम्मचने फिरवत राहायचं आहे. हळूहळू हे मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि हे घट्ट पण होईल. गॅस हा बारीकच राहू द्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकत आहोत. 100 ग्रॅम मिल्क पावडर आहे. मिल्क पावडरमुळे काजू कतली ही पांढरी शुभ्र बनते आणि याला बाइंडिंगसुद्धा येते आणि लवकर घट्ट पण होते. परत एक वेळेस हे मिक्स करून घ्यायचं आहे. घट्ट होईपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत. सतत असं मिक्स करत राहायचं. मिल्क पावडर टाकल्यामुळे खूप जास्त गाठी होतात. तुम्ही जर लवकर असं मिक्स नाही केलं तर भरपूर गाठी होतील यामध्ये. त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्यू असं फिरवत राहणार आहोत जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत. थोडासा वेळ लागतो याला. हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. गॅस बंद करायचा. पॅन आपली गरम आहे, त्यामुळे हे आणखीन जास्त घट्ट होईल. थोडा वेळ हे आपण पॅनमध्येच राहू देणार आहोत. 5 ते 10 मिनिट पॅनमध्ये ठेवल्यानंतर एका कॅरी बॅगवरती हे काढून घ्यायचं आहे. बटर पेपर यूज करू नका, त्यालाच हे जास्त चिटकून बसते, त्यामुळे प्लास्टिक यूज करायचं आहे आपल्याला. स्वच्छ असं प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलं, त्यावरती काजूची पेस्ट टाकायची आहे. आणि आता आपण हे मळून घेणार आहोत. याचा स्मूद असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. जेवढं जास्त मळाल तेवढी छान काजू कतली बनते. हे व्यवस्थित असं मळल्यानंतर आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. जाडसर अशी पोळी लाटायची आहे, म्हणजे काजू कतलीसुद्धा जाड होईल. यावरती चांदीचा वर्क लावत आहोत. सर्व साईडनी चांदीचा वर्क लावल्यानंतर आपण आता हे कट करून घेऊ ट्रायंगलमध्ये, सॉरी डायमंड शेपमध्ये. आपली ही काजू कतली तयार आहे. तुम्ही बघू शकता किती कमी वेळ लागतो आणि साहित्य पण जास्त लागत नाही. एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा.